हॅलो फ्रेंड्स, मी आज तुम्हाला मटर मसाला दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: शिजवून घेतलेले मटार, कांदे आणि टोमॅटोची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे, मोहरी आणि गरम मसाला आणि तिखट आणि चवीनुसार मीठ आणि करण्यासाठी तेल। मी ही पेस्ट 2 कांदे आणि 2 टोमॅटोची करून घेतलेली आहे। प्रथम आपण गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल ओतायचे। तेल तापल्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी टाकायची, नंतर आपण याच्यामध्ये जिरे ॲड करायचे। नंतर आपण याच्यामध्ये आता कढीपत्ता ॲड करायचा। नंतर आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकायचे। लाल तिखटासोबत लसूण आणि आल्याची पेस्टसुद्धा टाकायची आपण, म्हणजे ती तेलात भाजली जाते तिखटासोबतच। ही भाजी करण्यासाठी वाटाणे मी कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत। वटाणे कुकरमध्ये शिजवून घेतल्यामुळे झटपट असे ही भाजी बनू शकते, त्यामुळे हे आधीच शिजवून घेतलेले आहे। लाल तिखट तेलामध्ये चांगले भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपली टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट। ती सुद्धा छान तेलात परतून घ्यायचे। ही पेस्ट आपण तोपर्यंत हलवायची जोपर्यंत त्याला साईडनं तेल सुटत नाही, तोपर्यंत छान अशी ही तेलामध्ये परतत राहायची। आता आपण याच्यामध्ये गरम मसाला टाकणार आहोत। आता आपण याच्यामध्ये हे मटार म्हणजेच हे वाटाणे टाकणार आहोत। आता आपण मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत। अशा प्रकारे खायला तयार आहे आपला मटार मसाला। हे नक्की करून बघा। आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।